आणि यावर मात्र महामंडळ प्रतिष्ठानचे भव्य दिव्य क्रीडा स्पर्धात आपण पाहत आहोत. दुसऱ्या दिवसाला सुरुवात होईल आणि त्यावेळेला मात्र दोन मराठी संघ एकमेकांच्या विरोधात, एका बाजूला आरसीसी आणि दुसऱ्या बाजूला आदित्य प्रिया जीवन कळंबोली. आणि क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला. आरसीसीला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर बघूया सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहिलं पाहिजे. सुजित आणि शुभम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते. तर बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. दिवसाला दुसऱ्या सुरुवात होईल आज या ठिकाणी. आज कोणता संघ दिलाचे गाजवणार, कोण या महामानव चषकाला जिंकणार याची उत्कंठा शिकेला जाऊन पोचली. अतिशय सुंदर देखणं आणि असं हे स्टेडियम प्रत्येकाला वाटत असेल, कारण टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्यांना अशा प्रकारचे ग्राउंड वर्षात एक दोन वेळा मिळतात, त्यामुळे इकडे खेळणं सुखी गोष्ट नाहीये. संदीप चौधरी इतर गोलंदाजी करण्यासाठी कळंबोली संघाच्या माध्यमातून जाऊन त्याच्या दिशेने त्या ठिकाणी अशा दिवसाला सुरुवात होईल. महामानव चषक आणि या महामानव चषकाचे भव्य दिव्य आयोजन प्रत्येक प्रचंड मेहनत केली आहे आयोजकांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी. टेलिफोनचे क्रिकेट तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आहे, लागता आहे आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभरातून खेळाडू दाखल होते. काल पुण्याचा संघ देखील या ठिकाणी सर दाखल झाला होता. डॉन प्रदीप नयने यांचा संघ काल या ठिकाणी पाहायला मिळाला होता. आज देखील तर भाजप विविध भागातून संघ या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते. तर कबीरच्या दिशेने आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची पहिली मॅच पहिली ओव्हर पहिला चेंडू घेऊन गोलंदाज आनंद त्याच्या ओव्हरला पाहिला मिळते. प्रसंदीप चौधरी गोलंदाजीसाठी, साईकल जर पाहिजे तर फलंदाजीसाठी सुजित पाऊसा शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आरसीसी साठी पाहायला मिळते. परंतु कळंबोलीसाठी प्रसंदीप पहिला चेंडू सोलवण्याचा प्रयत्न तर जरूर झाला होता, काही काळ हवी जरूर होता, परंतु तिकडे एक गाव मिळते. श्रीगणेशा होतोय म्हणजे पहिली गाव या ठिकाणी घेतली जाते. काल जर पाहिलं तर महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, राज्यघटनेचे जनक, जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून आपल्या लोकशाहीतील प्रधान देश आहे भारतचा हा. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आपल्या भारत देशामध्ये खूप मोलाचं राहिलं आहे. त्यांच्या 131व्या जयंतीचे औचित्य साधून आता ही स्पर्धा थोडीशी सफल झाले होते. बॉलला शॉटपॉइंट एकत्र पाठवण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे एकपैकीच्या स्वरूपात एक गाव मिळताना पाहायला मिळते. संख्या पुन्हा इकडे पुढे जाईल. हा संधी दिली जाताही हात बोलायचे. पहिल्या दोन्ही पर्व जर पाहिलं तर प्रभावित केलंय. परंतु काही कालावधी नंतर जर पाहिलं तर वाऱ्याचे दोन सुरू होतात आणि त्यामुळे लांबच समोरचे षटकार ऑन साइड ना आम्ही तिथे तिकडा पाहिलाय. त्या मैदानातील खूप साऱ्या आठवणी आहेत. त्यातला विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हता झाला. मेंडू केटच्या दिशेने बॉल मारला तो एक गाव उठले घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि दुसरी धाव कंप्लीट केली गेली. एक एक धाव क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वाची असते. मिळालेल्या संधीचा फायदा घेणं हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रतिस्पर्धी जर गाफील असतील तर लगेच त्यावर हावी व्हायचं, एका धाव्याचं रूपांतर दुसऱ्या धाव्यात करायचं आणि हे लागतं. हा खरंच क्रिकेटचा खेळ जिंकला जातो. इकडे नावावर क्रिकेट जिंकला जात नाही. आयपीएलच्या किती फायनल मुंबईने मारलं की आता बाजूला पडलंय, परंतु पहिला विजय अजूनही त्यांना मिळवायचा आहे, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. इकडे मैदानावर त्या दिवशी जो चांगला खेळतो तोच विजयी होतो. त्यामुळे आज पाहूया नाव किती मोठमोठे जरूर असते, परंतु तो चांगला खेळ तोच जिंकेल. त्या महिला पुन्हा पूर्ण उपलब्ध टाकला होता. एक लंबच्या दिशेने पाहायला मिळतोय, एक जर पाहिलं तर लंबच्या दिशेने खेळाडू पाहायला मिळतोय आणि जे गॅप आहे, कारण बाबासाहेबांमध्ये कलमीच्या जोडीला तेच करायचं असते, एकतर गॅपमध्ये चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, कारण ज्यावेळेला नवीन चेंडू टेनिस बॉलचा सर असतो, ज्यावेळेला लेटेस्ट बॉल नवीन चेंडू असतो त्याला काही नसते, परंतु आपल्या टेनिस बॉलला ही तंतुमय आवरण असतं आणि थोडस स्पीडी असतं बॉटलचं, त्यामुळे नवीन चेंडू हाताळत, परंतु हा गोलंदाज दर्शनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. त्या क्षेत्रात आम्ही खूप मोठमोठ्या आणि अखिल भारतीय स्पर्धा म्हणजे एसटीसीएल ज्यावेळेला झाली होती त्यावेळेला अखिल भारतातून टेनिस बॉल क्रिकेटचे चित्र देखील आले होते आणि त्यांचा क्रिकेट आम्ही या ठिकाणी जरूर पाहिला होता.
tentu adanya. Ini tidak bisa di namun dekado ekran dari Ya berita punna, orang tuh cepat gali, orang tuh follow killer atau di kejana. Orang cepat sudah nonton cendu tentu cepat he. Orang sudah cerita di cerita takla. Ani kiri kejana pintu ya si kiri jalan payah nih Kau tuh kejana payah nih. Lagi orang kejana payah nih deh. Di mana dia pas kapan ber, pas kapan nafal kapan aja. Tangli golden tadi, orang golden tadi tuh utar jawab lagi. Coba patting yang ada, jamta dan cepat ya he. Oh ya berita punna konvert apa itu cendu ya. Coba makanya. Oke, di
नियोजन फायदा होईल सर्व खेळाडूंची म्हणा किंवा ऑफिशियल सर्वांची काळजी देखील आयोजन मंडळ घेताना फायदा होईल सर. तर खूप मोठी गोष्ट असते इथे सर आयोजन करत असताना एवढ्या मोठ्या स्टेडियमवर आयोजन करायचं आहे, व्यावसायिक संघांना बोलवायचं आहे, परंतु महामानव प्रतिष्ठानने खूप या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आहे आणि ते आयोजन करताना फायदा मिळत आहे. मी नंदित समाधान प्रचार यांचा आभारी असेल, त्यांनी मला संधी दिली या स्पर्धेमध्ये आणि महामानव प्रतिष्ठानशी जुडण्याची संधी मिळाली. हे पूर्वीचे आयोजन आपण जरूर पाहतोय, परंतु आज चॅम्पियन कोण होणार हे देखील आज कळेल. त्यामुळे त्याच्या दिशेने त्या ठिकाणी पुन्हा एकदा अमित या गोलंदाजीसाठी दाखल करायला पाहिजे मिळतील, परंतु सतीश आणि हेमंत या जोडीला प्रतिकार करावा लागेल, फटकेबाजी देखील करावी लागेल. परंतु क्रिकेट आहे कधी
विकासाचे प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा रत्नदी फुलंदाजीसाठी ओहो यावे औषधा किती टाकला तिचा फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होतो. शहरापासून थोडासा दूर उचळी घेण्याचा चेंडू या ठिकाणी पेस केला. फलंदाज एका वेगळ्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होते, परंतु बॉलने घेतली अतिरिक्त उचळी, बॉलला पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवून गेली. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. फलंदाजांसाठी मात्र आता पट्टेबाजी करावी लागणार आहे, कारण सामनासाठीचा स्ट्रगल संघर्ष सुरू आहे. पुन्हा एकदा ते पाहायला मिळतंय काय उचळी घेणारा चेंडू या ठिकाणी पेश केला, परंतु पंच कोशिश करतात व्हाईट बॉल अतिरिक्त उचळी पाहायला मिळाली. आणि खेळपट्टीच्या त्या स्पॉटवर फुलंदाजी करतात जिकडे गवत आहे, आणि त्यामुळे अतिरिक्त उचळी देखील चेंडू घेताना पाहायला मिळतोय. धावून पोचेल धाव संख्या जर पाहिली तर एक ने पुढे जाते. 13 धावा धाव फलकावर तिसऱ्या षटकात मार्गस्थ आहे. पण इथे स्ट्राईकवर आहे, धावा करण्याचा प्रयत्न करतील. आतापर्यंत काही काय झालंय हे बाजूला टिपावं लागेल, परंतु आता हाणामारी करावी लागेल, पट्टेबाजी करावी लागेल. महामानव प्रतिष्ठानचं हे महामानव चषकाचं भव्य दिव्य आयोजन केलं पूर्णगिरीमध्ये. या वेळेला हा काय सुद्धा तरुण खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु जसे मागे गेले जसे मागे थोडेसे सरकले बॉलचा वेग जास्त पाहायला मिळाला. बॉल किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक निर्गाव चेंडू पद्धतीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. वा सुंदर गोलंदाजीचं प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवलं जात आहे. फलंदाज अनिकेत मात्र आतापर्यंत धाव करू शकले नाहीये, परंतु त्यांना धावांसाठीचं स्ट्रगल धावांसाठीचे प्रयत्न करावे लागतील. बघूया पुस्तक चेंडू गोलंदाजीसाठी अनिकेत साठी आणखी एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. आमच्या सिबिडी पोलीस दलातील राहुल सूर्यवंशी सरांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं. आपलं आयोजकांच्या वतीनं स्वागत आहे. त्याचबरोबर सिबिडी पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचारी सर्व अधिकारी ज्या आज क्रीडांगणावर उपस्थित आपल्याला पाहणार, त्या सर्वांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर असं असं होण्यासाठी यात करू. थँक्यू. ओहो काय गोलंदाजी केली रत्नदीपने, आणखीन एका विकेट घेतलीये. प्रगत करत होते स्वाभाविक आहे, ज्या पद्धतीने एका एक चेंडू निर्धाव जात होता, फलंदाज उपवर्त थोडासा हवा पाहायला मिळत होता, आणि ते त्या ठिकाणी हेरलं रत्नदीपने. आणि खरोखर लाजवाब गोलंदाजी केलीये. आणि धावांसाठीचा संघर्ष अजूनही संपलेला नाहीये. त्या ठिकाणी आशिष सीताकरण 3 षटक झाल्यानंतर धावसंख्या झाली होती 13 धावा. तर नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. सर्व कळण एक पन्ना आमच्यापर्यंत पोहोचतोय. आपो गोलंदाजीसाठी सचिन काटकर यांना आमंत्रित करण्यात येत आहे. माणूससाठी अंबाडासाठी चांगलं क्रिकेट खेळायला इतर पण क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने त्यांना खेळताना पाहतो आपण. सचिन काटकर पहिला बॉल काटकर यांचा अगदी शरीर रीती मारा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल पायाला हाताळला जातो, लेपायच्या स्वरूपाचे धाव खेळवले जाते. आमचे पोलीस बांधव या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. यानंतरच्या मॅच मध्ये त्याची उत्कंठा आम्हाला असणार आहे. याच मैदानात जर पाहिलं तर आम्ही मॅच पाहिली होती मुंबई पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस, आणि विजेत्याला त्यावेळेला देखील 51,000 रुपयाचा पुरस्कार SSCPL मध्ये याच मैदानात दिला गेला होता. आणि आज देखील एक प्रेक्षणीय मॅच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली आहे. तर आता त्याच्या दिशेने त्या ठिकाणी सचिन काटकर लेजर बॉल क्रिकेट आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट मध्ये देखील सचिन काटकर यांना आपण खेळताना पाहतो. त्यापैकी आणखीन एक चांगला चेंडू बी किट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॅट फिरवली जाते नुकतीच आणि कुठून धावा पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला या ठिकाणी, परंतु आज तिला धावा कराव्या लागतील. जरी चांगली गोलंदाजी होत असेल तरी त्याचं उत्तर आपल्या हातातल्या बॅटने द्यावंच लागेल, कारण ही स्पर्धा ही मोठी स्पर्धा आहे. धावतीने शाप इकडे जरूर आले, परंतु तुम्हाला आपली छाप कामगिरीची सोडावीच लागेल. सचिन काटकर पुन्हा एका गोलंदाजीसाठी
भारतीय राष्ट्रीय घटनेचे जनक, भारतीय संविधानाचे जनक, भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीचा औचित्य साधून की महामानव प्रतिष्ठानच्या वतीने महामानव चषक स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एका बॉल फिरवला, बॉल वळवला, पाठवला की फक्त दिशेने फलंदाजाचा मात्र या ठिकाणी संधीच दिली नाही कलंगोटी संघाने आणि खूप चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. जाऊ तर पाहिली तर झाली 20 धावा शेवटच्या षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना फक्त गोलंदाजाचा नजारा प्रत्येक गोलंदाजाने दाखवला. फलंदाजांच्या विरुद्ध दुर्गुणे केल्या. कॅबीला विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल समोरच्या दिशेने आणि तिकडे पकडली जाते. कॅश परेश कडके यांच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय आणि धाव या ठिकाणी पार्टिसिपंट पुढ्या गटामध्ये आपल्या लॉन्ग टाइम असे परिसरामध्ये स्पर्धा आणि
मन मोकळा खेळता येईल म्हणजे आपल्या मनाला अशी टीम तुम्ही लॉन्च करू शकता स्क्वॉड बांधू शकता ते मैदान मध्ये खेळ करू शकता फर्स्ट इनिंग काय डिसिजन असणार आहे पाच षटक फक्त कातरीमध्ये जरूर आपण पाहिले 25 राऊंड उच्चांक तिथे गेला धावा डिफेन्स करताना आपण पाहिल्या आणि खेळपट्टी फलंदाजांना गोलंदाजांना दोन्ही बाजूला पूरक पोषक असे पाहायला मिळाले डिसिजन घेताना शतरक्षण करण्याचा प्रतिस्पर्धी संघाचा खेळ तुम्ही जरूर जाणताय प्लस पॉईंट मायनस पॉईंट स्केल विकनेसेस प्रत्येक खेळपट्टी मैदान काय सांगताय एकंदरीत खेळ करताना जरूर मजा येईल पण या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल काय म्हणते प्रचंड मेहनत आयोजकांची आम्ही पाहिली गेले दोन ते तीन आठवड्यांनी चर्चा होत होती नवीन करताना स्पर्धेचा एक काम एक चर्चा करताना एक्झिक्युशन व्हायच्या अगोदर असं वाटत होते की हाय रेटेड स्पर्धा आपल्याला पाहणार परंतु ज्या पद्धतीनं सुरुवात झाली पाहण्यामध्ये शुभ ओपनिंग सेरेमनी संपन्न झाली त्यानंतर आपण पाहिलं काचा दिवसामध्ये जवळजवळ सात मॅचेस आपल्याला रमदान पाहायला मिळाल्या किती दोन मॅचेस वगळता सर्व मॅचेस अंतिमच्या बॉल पर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळाल्या
Kita akan melakukan